वेलकम टू प्रज्ञाज किचन। आज आपण एक छान आंबट गोड असा आंबट वरणाचा एक प्रकार बघणार आहोत। सो त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे प्रथम आपण ही तुरीची डाळ घेतलेली आहे मी, ती तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रमाणात घेऊ शकता, किती पाहिजे तेवढी। त्याचप्रमाणे तुम्ही तुरीची आणि मुगाची डाळ एकत्र करूनही हे बनवू शकता, पण मी आज तुम्हाला फक्त तुरीच्या डाळीचं दाखवते आंबट वरण। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ही काश्मीरी मिरची पूड आहे, त्याच्यानंतर हा घरगुती मसाला, हळद, फोडणीकरता जिरे, मोहरी आणि हिंग। त्याचप्रमाणे अजून आपल्याला फोडणीकरता थोड्याशा मिरच्या आहेत, ह्या तीन मिरच्या आहेत, कमी तिखट आहेत त्या, सो त्या तीन मिरच्या, तसेच 5 ते 7 ह्या लसूण पाकळ्या आहेत, त्या मी खेचून घेतलेल्या आहेत जराशा। त्याच्यानंतर ही कढीपत्त्याची पानं आहेत, कोथिंबीर आहे, एक छोटा कांदा घेतलेला आहे, त्याचप्रमाणे 7 ते 8 कोकम आहेत आणि गूळ, हे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचप्रमाणे थोडा नारळ आहे, हा ओला नारळ आहे आपला, आणि मीठ। आता आपण काय करायचं, ही जी तुरीची डाळ आहे ना, ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची। सो मी आता ती धुवून घेते। ही मी डाळ आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 2-3 पाण्याने धुतलेली आहे, आणि त्या डाळीच्या वर साधारण आपलं हे जे बोटाचं मार्किंग असतं ना, ते 1 मार्किंगपर्यंत पाणी ठेवायचं, म्हणजे डाळीच्या वरती एवढं आलं पाहिजे ते, किंवा 1 पेर म्हणतात त्याला, तेवढं पाणी ठेवायचं। त्यानंतर आपण त्याच्यात 1/4 चमचा हिंग घालणार आहोत, 1 चमचा भरून, 1 मसाल्याचा चमचा भरून हळद, आणि इथे मी 1 छोटा कांदा कापून घेतलेला आहे, सो तो घालायचा। 1 छोटा चमचा तेल घातलेलं आहे मी, आणि मी हे आता कुकरमध्ये ठेवून त्याला 4 शिट्ट्या घेणार आहे। 4 शिट्ट्या घेऊन झाल्यानंतर डाळ बघा कशी छान शिजलेली आहे। आता मी ही डाळ जरा अशी मिक्स करून घेते, आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते डाळ। त्यानंतर आपण काय करायचं, आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी घालून, किती दाट पाहिजे किंवा किती पातळ हवं त्यानुसार आपण पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची, पण शक्यतो आंबट वरण हे थोडं दाटच असावं। सो मी आता पाणी घालून घेते, आता मी हे एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे, आपण तुपाची फोडणी करणार आहोत वरणासाठी। तूप गरम झालेलं आहे, आता मी फोडणी करते, प्रथम राई, त्याच्यानंतर जिरं घालायचं आपल्याला, हिंग थोडंसं, म्हणजे 1 साधारण 1/2 चमचा हिंग, मिरच्या, लसूण, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि आता मी हा कढीपत्ता घालते, आता मी याच्यात हे वरण घालते। त्यानंतर आता आपण त्याच्यात मसाल्याचे 2 चमचे, हा घरगुती मसाला आहे, तुमच्याकडे कुठलाही साठवणीतला मसाला असेल तर तो घातला तरी चालेल, नसल्यास फक्त मिरची पूड घातली तरी काहीच हरकत नाही। मिरची पूड, त्याच्यानंतर गूळ टाका, गूळ घातलेलं आहे, कोकम घातलेले आहे आणि कोथिंबीर, नारळ, ओला नारळ आहे,
त्याचप्रमाणे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आता व्यवस्थित मिक्स करून त्याला एक छान उकळी आणायची. वरणाला छान उकळी आलेली आहे. सो अजून मी एक साधारण 2 मिनटं हे शिजवून घेणार आहे आणि मग गॅस बंद करणार आहे. आपलं आंबट वरण तयार झालेलं आहे. हे गुळाचा गोडवा, कोकमाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा ह्याच्यामुळे हे वरण अतिशय सुंदर लागते. तुम्ही वरण भात आणि त्याच्यावर तुपाची धार तसंच नुसतंसुद्धा आंबटवरण खूप छान लागतं. त्याचप्रमाणे पोळीबरोबरसुद्धा तुम्ही आंबटवरण खाऊ शकता. सो तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि लाईक करा. त्याचप्रमाणे अजून माझं जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.